धुळे मोहाडीतील राहुल मेंड या तरुणाच्या खून प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ गजाआड करून त्यांच्या परिवारातील सदस्य व साथीदारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोहाडी ग्रामस्थांतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देताना करण्यात आली. प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की मोहाडी उपनगरातील रहिवाशी राहुल मेंड याच्या खून प्रकरणातील फरार आरोपींच्या सदस्यांसह त्याच्या साथीदारांनी मोहाडी गावात हैदोस घातला आहे. खंडणी, हप्ते वसुली, घरपोडी करणे अशा अनेक गोष्टींमुळे मोहाडी उपनगरातील रहिवाशांना नाहक त्रास दिला जात आहे. या प्रकारामुळे येथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात तोंडी तक्रारी दिल्यावर देखील मोहाडी पोलीस कुठलीच कारवाई करत नाही, त्यामुळे आपण त्वरित दखल घेऊन या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करून त्याच्या परिवारातील सदस्य व त्याचे साथीदार यांच्याविरुद्ध योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे, नगरसेवक राजेश पवार, कुणाल पवार, देविदास गावडे, संतोष गावडे, दिलीप शिंदे, बंशी गोसावी, रवींद्र चव्हाण, भगवान पाटील आदी उपस्थित होते. राहुलचा जो मृत्यू झालाय त्याचे जे आप जे गुन्हेगार आहेत त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, त्यांना मोका लागला पाहिजे. आणि आमच्या गावामध्ये जे त्यांनी जा धुमाकूळ घातलेला आहे त्यांना पोलिसांनी सहकार्य करून कलेक्टर आम्ही निवेदन चाललेलो आहे. त्यांनी त्यांना सर्वांना गावाच्या बाहेर राखलं पाहिजे. हिच्या पुढे आमच्या गावात असा गुन्हा झाला नाही पाहिजे. आमच्या गावात आजपर्यंत कधी हा असा अत्याचार झालेला नव्हता. आमच्या मोहाडीच्या मुलावर झालेला आहे, तो आमच्या सर्वांवर झाला. तर तो तरी सर्व पोलिसांनी किंवा कलेक्टर साहेबांनी लक्ष देऊन सनी त्या गुन्हेगारांना मोका लावा आणि त्यांना आमच्या गावाच्या बाहेर काढावं की आमच्या याच्यावर याच्या पुढं कधी राहून आमच्या इथं व्हायचा कामा नाही. गाव गुन्हेगारीने मुक्त केलं पाहिजे PSP साहेबांनी बी आणि कलेक्टर साहेबांनी. 2020 या रोजी जी घटना घडली दुपारी 2:30 सुमारास ही एकदम हृदयद्रावक घटना होती व मोहाडी गावातील राहुल मेंड यांची एकदम अत्यंत निर्घृण कोरपणे हत्या करण्यात आलेली आहे व या आरोपींबद्दल आम्ही 2 ते 3 वर्षांपूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे निवेदनही दिलेले होते. अहो तशी कारवाईही झालेली आहे. बाकीचे जे आरोपी आहेत ते आज नाशिक जेलमध्ये आहेत आणि हे जे आहे त्यांची मुलं आहेत आणि हे येता जाता गावातल्या मुलींची छेडखानी व कोणालाही दमबाजी करत असतात आणि तरी यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्यात यावी व यांना गावातून यांना लवकरात लवकर हाकलण्यात यावं, नाही तर यांची परत पुन्हा दहशत निर्माण होईल व आमच्या जीवितास गावकऱ्यांच्या समस्त रानमळा मोवाडी व तिकी अवदान या सगळ्या गावकऱ्यांना धोका यांच्यापासून तरी यांच्यावर खतरनाक कारवाई करण्यात यावी एवढी मी प्रशासनाला विनंती करतो.